जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यभरातले कर्मचारी संपावर गेलेले आहेत. यामध्ये आता आरोग्य विभागातले कर्मचारी सुद्धा संपावर गेलेले आहेत. मी आहे जे जे रुग्णालयात आणि जे जे रुग्णालयात सुद्धा आता संप सुरू झालेला आहे आणि याचा परिणाम कसा होतो आहे जे रुग्ण आलेले आहेत त्यांच्यावर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता सुरासे साहेब. सर काय सांगणार, कशा प्रकारचा हा संप सुरू आहे आणि रुग्णांवर काय फरक पडलेला आहे का? सकाळी 6 वाजेपासून नर्सिंग स्टाफ आणि वर्ग 3 वर्ग 4 विविध कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत. त्या दृष्टीने कालच माननीय अधिष्ठाता यांनी मीटिंग घेऊन विविध प्रकारच्या ड्युटीचे अरेंजमेंट केलेले आहे. आम्ही नर्सिंग स्टाफच्या जागेवरती नर्सिंग कॉलेज, आमच्या इथं जे जे रुग्णालयात 2 नर्सिंग कॉलेज असल्यामुळे नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट्स विद्यार्थी आम्ही विविध सेक्शन्स, वॉर्ड, इमर्जन्सी तसेच OPD विभागात कार्यरत केलेले आहेत आणि त्यांना 3 शिफ्टमध्ये अमृत नोनी D+ औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+ ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच कॉन्ट्रॅक्च्युअल काही कर्मचारी असल्यामुळे त्या लोकांना पण आम्ही इमर्जन्सी आणि बाकीच्या ठिकाणी डेप्युट केलेले आहे. त्यामुळे आत्ता 10 वाजेपर्यंत OPD व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे, इमर्जन्सी विभागही सुरळीत चालू आहे. सर या याच्यामध्ये आपल्या ज्या रुग्णालय आहे किती कर्मचारी यामध्ये संपामध्ये सामील झालेले आहेत? साधारण रुग्णालयात नर्सिंग स्टाफ बघितला तर 900 ते 950 कर्मचारी आणि इतर जे कर्मचारी आहेत ते पण तेवढेच 900 कर्मचारी असावेत. साधारण 1700-1800 कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4 कॅल्क्युलेशन पकडलं तर. हा संप जर दीर्घकाळ चालला तर कशा प्रकारची आपण रुग्णांना सेवा देणार याचं काही नियोजन करण्यात आलेलं आहे का? दीर्घकाळ चालेल किंवा नाही चालेल हे वरिष्ठ पातळीवरतून आम्हाला समजेल, पण तरीही आम्ही पुढच्या 1 आठवडाभर गृहित धरून आम्ही तशी ड्युटी अरेंजमेंट आपल्या हॉस्पिटल प्रशासनातर्फे आम्ही केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सामनोज कुलकर्णी, G24 मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे